माड कोल्हापूर माणगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप बळकट करण्याचं काम आमचं चाललेलं आहे। भारतीय जनता पार्टी हा देशातील एकमेव सर्वात मोठा पक्ष आहे। फक्त पक्ष माडमध्ये पण आहे, माडमध्ये पण चांगल्या सुस्थितीत आहे। फक्त कार्यकर्त्यांना आता परत जागा करायचं काम आमच्या माध्यमातून चालू आहे आणि कार्यकर्त्यांना जागा करून त्यांना कामं द्यायचं काम चालू आहे की आता लोकांपर्यंत पोचणं, लोकांपर्यंत मोदी साहेबांनी जे 197 योजना आणलेल्या आहेत ते योजना लोकांपर्यंत पोचणं, तळागाळातील लोकांपर्यंत पोचणं, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, ह्यांच्या माध्यमातून ज्या राज्याच्या योजना आहेत ते योजना लोकांपर्यंत पोचवणं हे सध्या काम चालू आहे आणि ह्याच्यातनं पक्ष संघटन मजबूत करायचं आत्ता काम चालू आहे। हेच आम्ही आज ह्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगतो आहे की आपल्या पक्षाचं काम काय, पंचायत राज ग्रामविकास विभागाचं काम काय। जे आमच्या पंचायत राज ग्रामविकास विभागामध्ये 15 वेगवेगळे संयोजक आम्ही देतो, त्यामध्ये रेशनिंग असेल, कृषी असेल, MSCB असेल, शालेय क्रीडा असेल, आरोग्य असेल, रोजगार सेवक असेल, असे वेगवेगळे 15 संयोजक आम्ही ह्याच्यात देतो आहे। ह्याच्यात पर्यटन विषय असेल, मच्छीमार विषय असेल, हे वेगवेगळे संयोजक आम्ही देतो आहे आणि त्या संयोजकांचं काय काम आहे, त्यांची जबाबदारी काय आहे आणि लोकांमधले जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवायचे जेणेकरून ह्या योजना लोकांपर्यंत पोचल्या आणि सर्वसामान्य लोकांचे जो प्रश्न सोडले तर हे लोक आपल्या पक्षाचे नक्कीच त्यांचं मनोमिलन झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं रूपांतर आपल्या मतदानात झाल्याशिवाय राहणार नाही आणि ह्याच्यातनंच पक्ष उभा राहतो, ह्याच्यातनंच संघटना उभा राहते आणि तेच काम आमचं आज इथं चालू आहे आणि तेच पदाधिकाऱ्यांना आम्ही आज सांगतो। भारतीय जनता पार्टी पंचायत राज आणि ग्रामविकास विभाग कोकण विभागामध्ये पंचायत राज ग्रामविकास विभागामार्फत आम्ही सरकारी आणि केंद्राच्या आणि राज्याच्या योजनासंदर्भात आम्ही तळागाळाच्या माणसापर्यंत आम्ही काम करत आहोत। यातून पक्षनिर्मिती, पक्षाची वाढ करण्यासाठी आमचे जे पंचायत समिती गणातील जे 15 संयोजक आहेत, तालुका मंडल संयोजक, जिल्हा संयोजक, जिल्हा सहसंयोजक, कोकणाच्या सहसंयोजकापासून कोकणात संयोजकापर्यंत, प्रदेश संयोजकापर्यंत ही जी कामाची यंत्रणा आहे, आमच्या पंचायत राज ग्रामविकास विभागाची जी सिस्टीम आहे ही सिस्टीम पूर्ण भारतीय जनता पार्टी ची बळकटी करण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करीत आहोत।